मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये लोक हे विमानाऐवजी जास्त करून बस किंवा रेल्वेने प्रवास करत असतात. याचं कारण म्हणजे विमानाचे तिकीट हे तुलनेने खूपच महाग असतात, त्यामुळे ती आपल्यासारख्या सामान्य लोकांना परवडत नाहीत. पण पुढच्या काही दिवसांमध्ये विमानाचे तिकीट हे एवढे स्वस्त होणार आहेत की प्रत्येक जण विमानामध्ये प्रवास करू शकतो. पण विमानाचे तिकीट एवढे स्वस्त होण्यामागचं कारण काय जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. त्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो. जसं की तुम्हाला माहितच असेल की विमान हे पेट्रोल किंवा डिझेलने चालत नाही, त्यासाठी एक स्पेशल फ्युल असतं ज्याला एव्हिएशन फ्युल असं म्हटलं जातं. हे फ्युल भारतात 1,12,000 रुपये प्रति किलो लिटर या दराने विकलं जातं. त्यामुळे एका विमानाला उडवण्यासाठी येणारी 40-50% ऑपरेटिंग कॉस्ट ही या फ्युलवरच खर्च होते. त्यामुळे विमानाचे तिकीट सुद्धा खूपच महाग असतात. अलीकडेच वैज्ञानिकांनी विमानाच्या इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी एक शोध लावला. त्यांनी सॅलिकॉर्निया या वनस्पतीला प्रोसेस करून त्यापासून बायोफ्युल बनवलं आहे आणि या बायोफ्युलला एव्हिएशन फ्युल मध्ये मिक्स करून विमान सुद्धा उडवलं आहे. त्यामुळे जर बायोफ्युल आणि एव्हिएशन फ्युल एकत्र करून विमान उडवले तर विमानाच्या इंधनाचा खर्च खूपच कमी होईल आणि परिणामी विमानाचे तिकीट सुद्धा खूपच स्वस्त होतील.